भंडारा जिल्ह्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये कधीपासून हेल्मेट सक्ती होणार आहे? भंडारा जिल्हा येथे 1 डिसेंबर 2018 पासून पुणे जिल्ह्यात हेल्मेट सक्ती होणार आहे. आणि सर्व जे भंडाराचे रहिवासी आहेत त्यांना आमच्या हे आवाहन आहेत आणि त्यांना विनंती आहेत की त्यांनी आम्हाला या बाबतीत सहकार्य करावे. तुम्ही पहिल्यांदा तुमच्याच लोकांवर कारवाई केली आहे आणि मग त्यानंतर प्रशासकीय जे कर्मचारी अधिकारी त्यांच्या बाबतीत केलेला आहे, पण तिथं तुमच्या लोकांवर कारवाई बरोबर झाली पण तिथं थोडी ढिलाई होत आहे. हे आपलं जो 1 तारखेपासून होणार आहे त्यात इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी काय पावलं उचलणार आहे? आम्ही फेजेसमध्ये हे इम्प्लिमेंट केले आहे. तर मला माहिती होतं की एवढा इझी नाही आहेत हेल्मेट सक्ती करणे, त्यामुळे आम्ही पोलीस विभागापासूनच सुरू केले आहे. त्याच्यामध्ये जे आमचे लोक होते ज्यांनी हे पाळलं नाही त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्याच्यानंतर इतर विभागाचे जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांनाही या बाबतीत आम्ही सूचना दिली आहेत की आम्ही अशी कारवाई करणार आहोत. तसेही आता फायनल फेजमध्ये आम्ही जे सर्वसामान्य जनते आहेत त्यांच्यावर हेल्मेट सक्ती करणार आहोत, कारण भंडारा जिल्हा येथे ॲक्सिडेंट्सचे प्रमाण जास्त आहेत. इथून NH 66 जातात, त्याप्रमाणेच जे इवन इतर जे रस्ते आहेत त्याच्यावरही ॲक्सिडेंट्सचं प्रमाण जास्त आहेत. त्यामुळे हे खूप आवश्यक आहेत की जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये जे 2-व्हीलर चालक आहेत त्यांची सेफ्टीकरिता हेल्मेट सक्ती या जिल्ह्यात आवश्यक आहेत. भंडारा जिल्ह्याचे सुभाग्य नागरिक आमच्या या बाबतीत नक्कीच साथ देणार अशी आमची खात्री आहे आणि